इस तरह का 70% स्टार्ट है आणि वनराई कन्सेप्टमध्ये आहे हा 150 रुपीज. ही सर्वात छोटी साईज वाटते ती आहे 290 ची. बाप रे 290 बघा, आणि ह्याची प्राईज आहे फक्त 1490. एवढ्या छान छान कन्सेप्ट हे घेऊन आले तरीसुद्धा प्राईज एकदम रिझनेबल आहे. ह्याची छोट्याची प्राईज होती 3900 आणि हा मोठा आहे त्याची प्राईज आहे 5900. खूप सुंदर असं मोराचं काम केलं आहे बघा. हॅलो गाईज, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं हर्षरूप दाम्पत्यमध्ये. तर आज आपण आलो आहोत लालबाग. लालबाग इथे येण्याचं कारण असं ते तुम्हाला समजलंच असेल, कारण माझ्या बाजूला दिसतोय आपला मखर. आपले बाप्पा आता खूप कमी कालावधीत राहिला आहे आणि सगळीकडे एकदम जोरात मस्त जोशाने तयारी चालू आहे. आणि त्यातलाच एक मेन पॉईंट म्हणजे आपल्या बाप्पांचं डेकोरेशन. तर हो, आज आपण कवर करणार आहोत इको फ्रेंडली डेकोरेशन मखर. हे बघा, तुम्हाला मी एंट्रीचं तुम्हाला वाक्य दाखवते. निसर्गाने जे आपल्याला दिले तेच आपण निसर्गाला परत करूया. या वाक्यातूनच कळलं असेल की त्यांचा पगडा हा इको फ्रेंडलीवर आहे. आणि खरंच सगळे मखर आहेत ते पुठ्ठापासून बनवलेले आहेत, ज्याचं विघटन अगदी खूप इझिली होतं आणि आपण ते खूप कालावधीसाठी वापरू देखील शकतो. आणि खूप छान काम केलं आहे, नाजूक काम आहे, त्याच्यापैकी त्यांची मेहनत पण खूप आहे. ते आपण सगळं पाहणार आहोत आणि डिटेलमध्ये इन्फो घेणारच आहोत. तर चला कवर करूया आपण आता आपले इको फ्रेंडली मखर. तर आपण आता आलो आहोत उत्सवीमध्ये. आपले मखर कवर करण्या अगोदर आपण आधी उत्सवीबद्दल थोडंसं जाणून घेऊया. तर आपल्यासोबत आहेत राजीव रेवणकर. तर त्यांना जरा विचारूया आपण, आपलं कधीपासून चालू झालं आहे. मॅम, तसं म्हणायला गेलं तर हे गेले 50 वर्ष उत्सवीचा मखर बनवण्याचा उपक्रम चालू आहे. पण आमचे जे ओनर आहेत श्री नानासाहेब शेंडकर, ह्यांनी 2001 पासून स्वतःचा प्रॉफिटमध्ये असलेला कारखाना बंद केला थर्माकॉलचा आणि इको फ्रेंडली मखर बनवायला सुरुवात केली. म्हणजे संपूर्ण रिसर्च अँड डेव्हलपमेंट त्यांनी स्टार्ट केला आणि आज आपण जे म्हणतो की ग्रीन गणेशा कॅम्पेन असतं किंवा वॉट एव्हर इन्व्हायरमेंटल फ्रेंडली गणेशा, हे त्यांनी गेल्या 2001 पासून स्टार्ट केलेलं आहे. 22 वर्ष ऑलरेडी झालेली आहेत आणि आता हल्ली हा प्रतिसाद आपल्याला खूप जोराने पाहायला मिळतो इको फ्रेंडली गणपतीसाठी. हो हो हो, खरंच ह्या लोकांनी आता मी जस्ट बघितलं, खरंच पूर्ण पुठ्ठ्यापासून बनवलेले गणपती आहेत आणि खूप छान काम केलेलं आहे. मखर परत एकदा पाहिजे. आम्ही आता पाहिलं, खरंच खूप छान मखर बनवलेलं आहे. अगदी पुठ्ठ्यापासून सगळं वर्क आहे, इको फ्रेंडली आहेत. आणि थोडं त्यांच्याबद्दल डिटेलमध्ये सांगाल का की त्यांनी कसं काम चालू केलं, संकल्पना कशी आली त्यांच्या डोक्यात इको फ्रेंडली करण्याची. ठीक आहे. नानासाहेब शेंडकर आमचे जे फाउंडर आहेत त्यांच्याबद्दल सांगायचं तर बेसिकली खूप गरीब घरात शेतकरी घरात जन्मलेले एक व्यक्ती, ज्यांना घरून असा फारसा रिस्पॉन्स नव्हता की म्हणजे कलेत जा किंवा हे करा. त्यांना कॉलेजमध्ये जायच्या वेळेला त्यांनी म्हणजे गावचं कॉलेज झुगारून मुंबईत आले. मुंबईत त्यांनी जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये यु नो शिक्षण घ्यायला सुरुवात केली. त्याच्याबरोबर पार्ट टाईममध्ये ते जॉब करत होते एका प्रिंटिंग प्रेसमध्ये. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ते शिकता शिकता त्यांना म्हणजे फर्स्ट क्लासची डिग्री मिळाली. तिथून बाहेर पडल्यानंतर त्यांनी भरपूर मोठमोठ्या जे हिंदी किंवा मराठी मधले जे डायरेक्टर असतील प्रोड्युसर असतील त्यांच्यासाठी सेट डिझाईन करण्याचं काम केलं फिल्म्ससाठी. आणि हळूहळू त्याच्याबरोबर सायमल्टेनियसली ते गणपतीमध्ये ॲज अ हॉबी म्हणून मखर बनवत होते 30-40 वर्ष. पण नंतर काय झालं, 2001 आसपास त्यांना असं वाटायला लागलं, हां म्हणजे त्यांच्या गावाला स्वतः मखरचा त्यांचा कारखाना होता आणि थर्माकॉलचे ते मखर बनवत होते. पण इनिशियली त्यांना जसा रिस्पॉन्स मिळत होता किंवा प्रॉफिटमध्ये होत होतं, पण नंतर त्यांच्याकडे कंप्लेंट यायला लागल्या की अरे ते मखर म्हणजे जे थर्माकॉल आहे त्याच्यामुळे बेसिकली यु नो लोकांचे डोळे जळजळत आहेत, श्वासाला त्रास होतो आहे किंवा स्किनला थोडंसं इन्फेक्शन झाल्यासारखं होतं आहे. आणि मग ते समजा जर ते जाळलं आणि त्याचं जरी टारसारखं एक हे व्हायचं केमिकल व्हायचं ते जर जमिनीवर पडलं तर त्या जमिनीवर एवढं ते त्याचं केमिकल रिॲक्शन व्हायचं की त्याच्यातून काही यु नो पीक पण उगवायचं नाही, म्हणजे त्या ती जमीन पूर्ण अशी डॅमेज होऊन जायची. मग शेवटी त्यांना असा डिसिजन घ्यावा लागला की नाही लॉसमध्ये गेलो तरी चालेल, पण मी इन्व्हायरमेंटल डॅमेज करणार नाही कारण मी स्वतः शेतकऱ्यांचा मुलगा आहे. आणि त्यामुळे म्हणजे नदी नाले ह्याच्यात ते ज्या वेळेला थर्माकॉल जातं प्लॅस्टिक जातं त्याचं विघटन होत नाही आणि खूप मोठ्या प्रमाणावर पोल्युशन होतं. समजा जर ते प्राण्यांच्या पोटात गेलं तर ते प्राणी मरतात, म्हणजे एक प्रकारे खूप आपण मोठ्या प्रमाणावर इन्व्हायरमेंटल डॅमेज करतो आहोत.
हळूहळू नंतर त्यांनी आर एन डी करायला सुरुवात केली आमच्या सरांनी. आमच्या ज्या मॅम आहेत त्यांच्याबरोबर जर तुम्ही बोलाल तर त्यांचा ते म्हणजे हे सांगतील म्हणजे कित्येकदा त्यांना स्ट्रगल केलं म्हणजे कित्येकदा त्यांना वेगवेगळे ते रिसर्च करत होते त्याच्यात त्यांना अपयश आलं. नंतर त्यांना असं लक्षात आलं की ठीक आहे आपण हे जे पुठ्ठे आहेत हे वापरून आपण थोडंसं काहीतरी करू शकतो आणि मग त्यांनी त्याच्यात हळूहळू सुधारणा करायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर आज गेली 20-22 वर्ष हा हां हे सगळं पाहायला मिळतं. आणि म्हणजे सुरुवातीलाचा काळ म्हणजे कित्येक जवळजवळ 7-8 वर्ष लॉस सोसून त्यांनी हे केलं. आज पण म्हणायला गेलं तर म्हणजे ते गेले 20 वर्ष फक्त मखर बनवत आहेत ॲज अ हॉबी म्हणून किंवा इन्व्हायरमेंटल लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट व्हावा म्हणून त्यांनी हे चालू ठेवलं आहे. म्हणजे ते आज हे सगळे जे मखर बनवत आहेत हे नो प्रॉफिट नो लॉस बेसिसवर बनवत आहेत की फक्त इन्व्हायरमेंटल बेसिसवर हे करावं कारण त्यांचा स्वतःचा दुसरा व्यवसाय आहे बऱ्यापैकी आणि तिथे पण त्यांना म्हणजे बऱ्यापैकी चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. पण तरी पण एक लोकांमध्ये अवेअरनेस व्हावा म्हणून त्यांनी हा आज स्वतःचा हे बंद केलेला नाही. आज तुम्हाला माहिती असेल मॅम की 2 वर्ष करोना होता किती मोठ्या प्रमाणावर लोकांचा लॉस झालेला आहे. तर आम्हीसुद्धा लॉस सहन केला पण त्याच्यानंतर पण आम्ही हे बंद नाही केलं कारण आम्हाला असंच आहे की लोकांमध्ये ह्याची जागरूकता निर्माण व्हावी. सो वी आर डुईंग दिस ॲज अ लव्ह. खरंच कौतुकास्पद आहे त्यांचं हे एवढं एन्व्हायरमेंटसाठी आपल्या हातून काहीतरी करणं हे खरंच खूप मन त्याला मोठं लागतं. आणि त्यांनी अजूनही चालू ठेवलं आहे. 7-8 वर्ष लॉसमध्ये होते. ऑफकोर्स आपण त्यावेळेला थर्माकॉलचेच वापरत होतो आपल्या घरोघरी पण आता कुठे आपल्यालासुद्धा जागरूकता आली की नाही आता आपण मूर्त्या देखील इको फ्रेंडली घेतो आणि आता मखर देखील आता इको फ्रेंडली खूप छान आहे. आणि तुम्हाला खरंच शुभेच्छा की तुम्ही हे खूप चांगलं करताय आणि तुम्हाला तुमचं पुढेही खूप चांगलं होईल. आणि मॅम थँक्स टू यू म्हणजे तुमच्यासारखे खूप चांगले युट्यूबर्स आहेत जे इन्व्हायरमेंटल अवेअरनेस वाढवत आहेत आणि तुमच्या थ्रू म्हणजे तुमच्या या चांगल्या चॅनल थ्रू लोकांमध्ये अजून जागरूकता निर्माण व्हावी एवढीच आमची अपेक्षा. थँक्स टू यू बनमोर. थँक्यू थँक्यू. तर आपण आता नाना यांच्या स्ट्रगलबद्दल ऐकलंच तर त्यांच्यासोबत ज्या सोबतीने होत्या आपल्या नानी तर त्या आपल्याला त्यांच्याकडून आपण थोडं डिटेलमध्ये ऐकून कारण त्यांनी जवळून ते पाहिलेलं आहे त्यांचं स्ट्रगल. तर नानी तुम्ही सांगा जरा त्यांच्याबद्दल स्ट्रगलबद्दल तुम्ही खूप जवळून त्यांचं अनुभवलं आहे सगळं. नमस्कार. मी म्हणजे सगळे प्रेमाने मला नानी म्हणतात. चालेल काय हरकत नाही. नाना नानी या वर्ड मध्ये प्रेम वाटत. चालेल बर. मी आता म्हणजे कशी ऐकलं की नानांना मोदीच्या ह्याच्यामध्ये देखील मन की बात मध्ये त्यांचा गौरव करण्यात आलेला. हो तेव्हा म्हणजे हे इको फ्रेंडलीचं जे कौतुक आहे ते सर्वांनीच केलं तसं मोदी साहेबांनी पण केलेलं आहे. ह्या कलाकृती देखील हो हो तेव्हा पण म्हणजे ते कसं होतं की हे जे पाऊल उचललं गेलं 20 वर्षापूर्वी उचललं गेलं म्हणजे गांधीजींच्या ह्याच्यामध्ये कार्यामध्ये कसं मिठाची एक मूठ उचलून त्या सत्याग्रहाची सुरुवात झाली तसा हा एक आमचा छोटासा प्रयत्न होता इको फ्रेंडलीचा. त्याची सुरुवात त्यावेळेला एवढं नव्हतं इको फ्रेंडली. खरंच तरी तुमची डेअरिंग म्हणावी लागेल कारण त्यावेळेला खरंच नव्हतं सगळं थर्माकॉलचं चालायचं. तेव्हा म्हणते फिल्म डिव्हिजनवाल्यांनी यांचं म्हणजे सिलेक्शन केलेलं आणि त्याच्यावरती ते गांधीजींचं हे होतं म्हणजे त्यांना 31 ऑक्टोबरचं हे दाखवायचं होतं. तर असे दोन हे निवडलेले उपक्रम तर त्याच्यामध्ये आमच्या उपक्रमाचं हे आलं. हां सिलेक्शन झालं आणि त्या कार्याचा त्यांनी गौरव केला पण ते पुढं दुसऱ्याचं पुढे गेलं आमचं थोडंसं आलं पुढे पण ते थोडंसं याच्यावर राहिलं आहे रुटीनवरती पण तरी आम्ही आनंदित आहोत कारण अख्ख्या जगाला आमची ओळख पटली ह्या कार्याचा गवगवा झाला आणि आम्ही उत्सवी नावाने आहोत काय ह्या कार्याबद्दल तर आम्ही त्याच्याबद्दल पण समाधानी आहोत. आणि लिमका बुकमध्ये पण याचं हे गेलेलं अगदी 16-17 वर्षापूर्वी त्यांनी पण आमचं हे गौरव केलेलं आहे. ॲक्च्युली हे कार्यच असं आहे की खरंच त्यांचा गौरव करण्यात यायलाच पाहिजे. खूप डेअरिंग करून त्यांनी सगळं स्टार्ट केलं आणि अजूनही कंटिन्यू ठेवलं आहे. आम्ही त्यांच्याकडून ऐकलं की तुम्हाला लॉस देखील पत्करावा लागला पण तुम्ही हे काम कंटिन्यू ठेवलं. मॅडम याच्यामागचा उद्देश असा आहे की पहिलं थर्माकोलचं जेव्हा डेकोरेशन बनवायचं तेव्हा साहेबांचं शिक्षण डेकोरेशनच्या याच्यावर झालं. म्हणजे गणपतीच्या काळामध्ये किंवा असे कोणत्याही उपक्रमाच्या वेळेस ते डेकोरेशन बनवायचे कारण ते आर्टिस्ट आहेत. महाराष्ट्रात फर्स्ट क्लास फर्स्ट आलेले आहेत जे जे स्कूलमधून तर त्यामुळे त्यांना तो अनुभव होता. आणि पहिली कामं पण जी केली स्टेजची वगैरे तळाशेकर साहेबांबरोबर त्यांनी तो अनुभव खूप चांगल्या ठिकाणी वापरला मी म्हणेन कारण त्या मेहनतीचं याच्यामध्ये चीज झालं ते उतरवलं गेलं
कारण बघा साधा पेपर आहे ना आपण उभा करा तो लगेच खाली 1/4 चा पण पेपर उभा राहत नाही, पण हे अगदी आम्ही 20-25 फुटाचं बिना सपोर्ट काही डेकोरेशन उभे राहतात. याला कसली बॅटम पट्टी नाही आहे, कसलं स्ट्रक्चर नाही आहे, फ्रेम नाही आहे, अगदी एकावर एक इंजिनिअरिंग आहे याच्या मागं खूप मोठं. आणि छान आहे, बघतोय ना, काम पण त्याच्या मागं आहे. कारण एक एक मॉडेल करायला जवळजवळ 5 ते 6 महिने वेळ जातो, ते काही 1-2 दिवसात होत नाही. म्हणजे याच्या मागले खूप मॉडेल बनवले जातात. अगोदर मॉडेल व्हाईट पेपरमध्ये बनतं, त्याच्यावर प्रोसिजर काय आहे नक्की? अगोदर पेपरपासून मॉडेलिंग बनवलं जातं की ते उभं राहिलं पाहिजे, परत ते फोल्डिंग झालं पाहिजे, परत ते कोणाला उभं करता आलं पाहिजे, एवढं सोपं झालं पाहिजे. तर ते एका याच्यामध्ये नाही होत, कारण ह्या घड्या करणं, त्या किती प्रमाणात असावात, ते कसं उभं राहिलं पाहिजे, हे पेंटिंग वगैरे पेंटिंग वगैरे त्याच्यानंतर होतं. म्हणजे अगोदर तर एक पीस हाताने हा रंगवला जातो, त्याच्याही मागे कलर थीम ठरली जाते, आणि मग याचं प्रोडक्शन होतं. म्हणजे लगेच होत नाही, एकदा तुम्ही फायनल झालात की त्याच्यानंतर प्रोडक्शन, कारण आणि मनपसंत होईपर्यंत तो काही ओके होत नाही. म्हणजे अगदी 8-8, 10-10 तास सर बसतात ते एक काम करत. म्हणजे अगदी जेवणामध्ये पण कलरचे ब्रश असतात, म्हणजे एवढं त्यांच्या डोक्यात ना ऍक्च्युली आर्टिस्ट लोकांच्या सतत तेच फिरत असतं, तर जेवणाचंही भान नसतं जेव्हा तो म्हणजे अगदी मनाजोगता पीस तेव्हाच ते काम एवढं छान दिसतं, थांबत नाही. आणि मग त्याच्या पुढे प्रोसेस होती, मग त्यांचं काही काम नसतं, मग पडद्यामागचे कलाकार आम्ही आहोत. पण तुमची सोबत होते म्हणूनच त्यांनी पण एवढी डेअरिंग करून एवढं छान उभारलंय सगळं. आणि एकाही मखरची आम्हाला ऑर्डर असे पहिले अगोदर, म्हणजे सगळं आम्ही आमच्या याच्यावर करतो, त्याचा लॉस पत्करतो. कारण बघा हे 5 बनवा किंवा 10 बनवा खर्च सेम असतो. थर्माकोल मध्ये तसं नसतं, तुम्ही 2 बनवले कलर शेड बदलली तरी थीम बदलते आणि लोकांना वेगळं वाटतं. याच्यात आपण काही करू शकत नाही. थर्माकोल मध्ये कसं तो शुभ्र असल्यामुळं कोणताही कलर मारा की तो उठाव दिसतो, डोळ्यांना तो छान वाटतो, आकर्षित करतो. पण याच्यामध्ये तसं नाही, बडबडीत कलर केलेत हा डार्क होतो, मग माणसांना नकोसा वाटतो. याच्यामध्ये चांगलं दिसलं पाहिजे, काम पण तसं असलं पाहिजे. हो, तर याच्यामध्ये खूप विचार करून सगळं करावं लागतं. बरं, आता मॉडेल तर मेहनत खूप आहे याच्या मागे. आणि एक होतं की कोणतंही डिझाईन 10-5 करता येत नाही, 5 करा, 100 करा, 1000 करा, खर्च त्याच पटीत असतो पुढचा. म्हणजे मटेरियलचं वाढतात ते, पण मेहनत ती शेम आहे. तसं आणि थोडंसं लोकांच्या मनामध्ये इतका पगडा पहिला थर्माकोलचा होता की तो वळवणं खूप आला, त्रासदायक झालं. अगदी 9-10 वर्ष तर पहिल्या वर्षात आमची 100 पण गेले नाहीत मखर. म्हणजे तरी आम्हाला मीडियाने खूप साथ दिली, याच्यामध्ये महाराष्ट्र टाइम्स वगैरे फ्रंट पेजला आलं, कुमार केतकरांनी वगैरे पण पहिल्या पानावर दिलं. त्यांनी तर खूप आमची म्हणजे कौतुक केलं अगदी भरभरून, पेपरनी पण त्यांच्या आणि त्यांनी पण स्वतः येऊन आमच्या इथे जागरूकता आली पाहिजे. तर इथे काय व्हायचं, मुलं जरी आली पहिली तरी ती म्हणायची बाबा हे नको आहे आम्हाला, कारण त्यांना ते थोडं मॅट वाटायचं बघायला. कारण थर्माकोलचा खूप मोठा पगडा होता सगळ्यांच्या मनावरती, आणि तो बालमनावर जास्त होता. तर आम्ही काय केलं, मग त्यांच्यासाठी मखर बनवले छोटे. आम्ही कार्यशाळा घ्यायचं, त्यांच्या शाळांनी पण जायचं, प्रिन्सिपल बरोबर अगोदर मीटिंग करायचं, कारण 1-1.5 तास जायचा वेळ त्याच्यामध्ये. आम्ही स्वतः साहित्य घेऊन जायचं, मुलांना हस्तकला शिकवायचं, त्यांच्याकडून ते बनवून घ्यायचं सुद्धा ते बिंबवण्यासाठी. आणि इथे अगदी त्यांना आम्ही शाळांना बोलवायचं, इथे कार्यशाळा घ्यायचं, मुलांना खाऊ पण द्यायचं. खूप मेहनत केली आहे तुम्ही. त्यांना गिफ्ट पण द्यायचं, मग ते आनंदाने ते घेऊन जायचे बनवून. तर मग त्यांना कळायला लागलं की हे छान आहे, याच्यामुळे कचरा होत नाही, आणि कचरा न झाल्यामुळे घरातली माणसं ओरडत नाही त्यांना, कारण तसं केलं तर पसारा करतात भरपूर. आणि मग त्यांच्या मनावरती बिंबल्यावर आता ते काय म्हणतात, इथं आले की बाबा हे आपण घेऊया, मग त्यांच्यासाठी पालक छोटं मखर पण घेतात. आणि मग काय होतं, खूप छान छान मखर आहेत, आपण कव्हर करूच. आणि मग काय होतं, मोठे त्यांचं मखर बनवतात जो काही गणपतीसाठी नेला येतो, आणि छोटे आनंदित असा छोटा मखर बनवतात म्हणून. म्हणजे यांची यांना लूट बना, यांची यांना नाही, तर दोन्ही अगदी मोठे आणि लहान दोघे खुश असतात, आनंदी असतात. मग छोटे मित्र त्यांचा वाढदिवसाचा गणपती वगैरे त्याच्या स्थापना करतात, आणि इकडेही ते आरती म्हणतात, त्यांच्या याची करतात. म्हणजे अगदी पूर्ण एकदम आनंदात असतं. तर आणि आता 2 वर्षापासून गव्हर्नमेंट तर आता बॅन केले, पण आम्ही अगदी 20 वर्षापूर्वी केले.
पण त्यांनी केल्यामुळे आम्ही अजून आनंदी आहोत, कारण रेट रिझनेबल आहेत, लोक नेतात हौशेने आणि इको फ्रेंडली मखर पण खातात, इको फ्रेंडली मूर्ती पण स्थापन करतात, त्यामुळे ते अगदी आता ती तशी त्या मानाने जागरूकता आली आहे माणसामध्ये. आणि आता ती लोक स्वतःहून माणसं स्वतःहून पुढाकार घेतात की आपण सगळं इको फ्रेंडली वापरलं पाहिजे. आणि मेन म्हणजे वैशिष्ट्य आमच्या मखर मध्ये की त्यांना परत वापरते. आता त्या दिवशी एक ग्राहक आलं, आपण फोल्ड करून ठेवू शकतो. 7 वर्ष त्यांनी सिद्धिविनायक वापरलं नेऊन. हे पहा, 7 वर्ष एक मकर त्यांनी वापरलं, किती बेनिफिशियल आहे आपल्यासाठी. सिद्धिविनायकच नेलं म्हणजे तुम्हाला सरासरी किती 500 रुपये पण वर्षाला खर्च येत नाहीये. रजिस्टर प्रमाणे सांभाळून ठेवा. पण नवीन पण नाही आमच्याकडून. केवढी फोल्ड होत असेल त्याचं? अगदी आपण फाईल करतो अशी तेवढंच फोल्ड होतं. मी एक पॅकिंग दाखवते. आणि आपल्याला हे ओपन करून लावायचं असेल तर केवढा कालावधी लागतो? एक तास भरपूर झाला, कारण आमचे कारागीर अर्ध्या तास. आणि आपले नॉर्मल डेकोरेशन बनवण्यासाठी आपण रात्रभर जागतो, अगदी 3-3 दिवस घरामध्ये पसारा असतो. घरी सुद्धा येतो. आणि हे बघा, आता हे बाजूचं मग खरं त्याचं इतकंच पॅकिंग आहे. हे बघा, हे पॅकिंग आहे, आपण कुठेही ठेवू शकतो एका कोपऱ्यात. आणि ट्रान्सपोर्टचा खर्च अजिबात नाही तुम्हाला. अगदी तुम्ही रजिस्टर नेता असं घ्या आणि चालत ट्रेन मधून एसटीतून कसाही प्रवास करा, अगदी तुटत नाही, काही नाही, व्यवस्थितरित्या आपण घेऊन जाऊ शकतो. फक्त पावसाने थोडस तेवढं जपावं लागतं, नाहीतर अगरबत्ती जर याच्यावर पडली तर अगरबत्ती भिजते. थर्माकोलवर जर अगरबत्ती पडली तिथे खड्डा पडतो, तो जळला जातो. म्हणजे अगरबत्ती पडली तरी काही होत नाही. आलं पेपर क्वालिटी तशी आहे. हा, पेपरची क्वालिटी तशी आहे. पण त्या समयला लागली तर मग कशाचंही नाही, रात्र येतं पेपरच्या शेवटी. अरे दक्षा, तर थोडी काळजी घ्या आणि अजिबात घाबरू नका. याला हवेने वगैरे काही होत नाहीये. अगदी वापरायला एकदम छान आहे ते डेकोरेशन. दिसायला देखील छान इको फ्रेंडली आहेत, एवढे क्रिएटिव्ह आहेत. त्यांनी एवढी मेहनत करून, त्यांचं 6-7 महिने लागतात त्यांना हे करण्यासाठी. खरंच खूप खूप छान नाणी. आम्हाला खूप छान वाटतं हे बघून की असं आपल्या महाराष्ट्रात देखील तुम्ही पुढाकार घेत आहे आणि सगळं होत आहे. नाही, मला वाटतं अजूनही. पण एक बघा, आता हे महिला बचत गट वगैरे त्यांना पण आम्ही ट्रेनिंग दिलं की त्यांनी ह्या चळवळीत सामील व्हा, त्यांनाही 2 पैसे रोजगार भेटले याच्यामुळे. पण सगळं तेवढं त्यांना होत नाही. त्यांचा जो रनिंग व्यवसाय आहे, आपलं हे कसं स्पेसिफिकली तेवढा सीझन पुरतात. सरसमध्ये पण प्रदर्शन ठेवलेलं याचं, त्या लोकांना पण ट्रेनिंग दिलं. पण तेवढं पाहिजे तेवढं त्यांच्याकडून आम्हाला रिस्पॉन्स भेटला नाही किंवा सहकार्य. तुम्हाला नक्कीच तुमच्या मेहनतीचं चीज हे मिळणारच. त्यांना त्यांचे 2 पैसे मेहनतीची भेटतील. तर गावोगावी आमची आजची अशी इच्छा आहे की त्यांनी पण यावं, तिकडे सेंटर लावावे, त्या लोकांना पण कलाकृतीची ओळख यायला आमच्या, आणि त्यांनाही 2 पैसे भेटतील. तर नक्की महिला गटाने माझ्याकडे यावं, मी त्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य करेन. दोघी जरी शिकून गेले इकडनं तरी त्या पुढच्या 10 जणींना ट्रेनिंग देऊ शकतात. तर हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. काय अख्खं महाराष्ट्र जगभर पण हे चालावं. नक्कीच कोणी महिला इंटरेस्टेड असतील इको फ्रेंडलीमध्ये तर नानी आपल्याला समोरून आवाहन करतात, या आम्ही तुम्हाला शिकवू, तुम्हालाही 2 पैसे मिळतील आणि तुमचीही जर तुम्हाला आवड असेल तर तुमची आवड देखील जपली जाईल. आणि मेन म्हणजे आपल्या निसर्गासाठी खूप लाभदायी आहे, इको फ्रेंडली आहे. आणि आमचं घोषवाक्यच आहे, जे आपल्या निसर्गाने दिलं ते आपण त्याला परत देऊ. मी येतानाच वाचलं ते. मी पहिलं लक्ष तिकडेच गेलं बघत होते तेव्हा. खूप छान लिहिले ते आपल्या नानाने लिहिले. त्यांच्या मनातून आलेले वाक्य ते आम्ही तुम्हाला दाखवेन ते. थँक्यू नानी, तुम्ही खूप छान सांगितलं सगळ्याबद्दल. आता आपण जरा कव्हर करूया आपले मखर. चला चालेल. तर आपली ही इको फ्रेंडली संकल्पना आहे ती निसर्गाला अनुसरूनच आहे. तर आपण स्टार्ट करूया आपल्या निसर्गाच्या डेकोरेशनचा उपयोग करून. त्यांनी जे मखर बनवलेत इको फ्रेंडली पुठ्ठ्यापासून तिकडून, हे बघा हा मखर आहे वनराई. बघा त्यांनी लुकच असा दिला आहे निसर्गाचा आणि नाव ठेवलं आहे वनराई, कारण सगळीकडे आपली जसं झाडं दिसत आहेत तसं त्या लोकांनी डेकोरेशन केलं आहे. आणि ह्याची प्राईस बघाल तर 3900 आहे. पूर्ण लुक बघा त्यांनी तसंच दिलं आहे, खूप छान वाटतं आहे. आणि आपली बाप्पांची मूर्ती देखील ठेवली आहे, तुम्हाला अंदाज येईलच. हे बघा पुढे हा थोडा मोठ्या साईजमध्ये होता, हा त्याच्यामधलेच छोट्या साईजमध्ये दिसतो आहे. ह्याचं पण नाव वनराईचं आहे आणि ह्याची प्राईज आहे 1490. हा छोट्या साईजमधला आहे, मस्त. आणि हे बघा, हे वाव, ह्यांनी असा कन्सेप्ट दिला आहे कोकण मखर. अच्छा, म्हणजे त्यांनी कोकणाचं प्रतिरूप त्यांनी हे हां देव कोकणाचा थोडा लुक दिला आहे. ते बघा, पाठी अंगण दाखवलं आहे, तुळस दाखवली आहे, छान हे दाखवलं आहे आणि मखर हे केलं आहे. मस्त काम, एकदम नाजूक आहे आणि खूप छान त्याने खूप विचार करून केलेलं आहे ते दिसतं आहे. हे बघा, हे बघा, आपल्या नानी मगाशी बोलल्या ना छोट्या छोट्या मुलांसाठी, हे बघा हे तसे दिसतात. आणि ह्याची प्राईस तर बघा 70 पासून स्टार्ट आहे. हा 70 रुपीज आहे, किती
किती छान आहे, खूपच सुंदर. वाव, हे बघा, हे तर किती काम एकदम हे केलं, फक्त 200 रुपये. आणि वनराई कन्सेप्टमध्ये आहे हा 150 रुपीज. मस्तच, खूप छान आहे. हे पण 150. हे बघा किती सुंदर आहेत, खरंच मुलांना आवडणारच आहे. आणि आता आपण पाहूया छोट्या आपल्या घरचे गणपती असतात ना, त्याच्या साईडचे मकर आहेत. हे काय आहे, फ्लोरासन मकर. अच्छा, फ्लोरासन लाईटवर हे. आणि ह्याच्यामध्ये बघा ना, एक त्या लोकांनी लाईटसुद्धा सोडण्यासाठी हे केलेलं आहे, त्याच्यामुळे एक वेगळाच लुक येतो. जर तुम्ही व्यवस्थित तुमच्या घरी नेऊन लाईट सोडल्या तर खूप छान वाटेल. हे बघा, हे साईजमध्ये ही सर्वात छोटी साईज वाटते, ती आहे 290. बाप रे, 290, बघा खरंच 290 रुपीजला आहे ओनली. खूपच छान, खूपच रिझनेबल रेटमध्ये आहे. हा आहे 650, हा मिडल साईजचा वाटतोय. आणि हा आहे 1490, 1490 हा मोठ्या साईजमध्ये आपला बसेल. वाव, हे बघा कॉपर टेम्पल लुक बघा, खरंच मंदिराचा फुल लुक दिला त्यांनी. केवढं बारीक काम आहे, हे आतमध्ये पण दाखव बघा. फुल त्या लोकांनी एवढं व्यवस्थित विचार करून सगळं घड्या वगैरे हे करून केलं आहे, दिसतंय प्रॉपर एकदम. आणि हा आहे 2900 फक्त. हे बघा, कॉपर टेम्पलमध्ये मोठी साईज आहे आणि ह्याची प्राईज आहे 5900. हे बघा किती सुंदर. आणि वरती बघा अष्टविनायकचं त्या लोकांनी डेकोरेशन केलेलं आहे, किती छान वाटतं आहे. सुपर एकदम, कमालच आहे त्यांच्या विचारांची, त्यांच्या थिंकिंगची. खरंच एवढा विचार करून त्या लोकांनी सगळं उभारलं आहे ना. हे बघा, हा आहे सूर्यमखर. हे बघा, सूर्याची कन्सेप्ट आहे, त्याच्यामुळे त्यांनी नाव दिलं असेल सूर्यमखर. हा पण खूप छान वाटतोय, मस्त. आणि ह्याची प्राईज आहे फक्त 1250. त्याच्यामध्ये साईज आहे ही मोठीवाली आणि ह्याची प्राईज आहे 1900. सेम आहे, फक्त साईज छोटी मोठी आहे. आणि हे बघा, सिद्धिविनायक मंदिराचा जो गाभार असतो ना, त्या पॅटर्नवर त्या लोकांनी बनवलं आहे. आणि ह्याची प्राईज आहे 4950 रुपीज. किती सुंदर काम, मेहनत लागेलच, दिसून येतं ते त्यांच्या प्रत्येक मखरामध्ये. हे त्याच साईजमध्ये आहे, ह्याच्यामध्ये साईज आहेत, ही मोठी साईज आहे, ही त्याच्यापेक्षा छोटी साईज आहे. आणि ह्याची प्राईज आहे 2990. आणि त्याच्यापेक्षा छोटी साईज देखील आहे आणि त्याची आहे प्राईस फक्त 990 रुपये. आपण सिद्धिविनायकमध्ये ऑलरेडी 3 साईज बघितल्या आहेत आणि त्याच्यापेक्षा देखील मोठी साईज आहे सिद्धिविनायकच्या गाभाऱ्याच्या पॅटर्नचा जो मखर आहे आपला. हे बघा, हे सार्वजनिक गणपतीसाठीसुद्धा वापरू शकतो आपण. खूप छान वाटतंय मोठ्या साईजमध्ये देखील. मोठ्या साईजमध्ये कसं प्रत्येक गोष्ट आपल्याला व्यवस्थित बारीकरित्या दिसून येते. चला पुढे बघूया. हे बघा, इथे आपले गडकिल्ल्यांचं जे असतं त्याच्यानुसार त्या लोकांनी हे डेकोरेशन बनवलं आहे, मखर उभारले आहेत. आणि नावच त्यांनी बघा काय दिलं आहे, गडकिल्ला. बरोबर, गडकिल्ल्यांची कन्सेप्ट घेतली आहेत. आणि ह्याची प्राईज आहे 4450. मूर्ती देखील ठेवले, त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की काय साईज आहे. हे बघा, ह्याच्यापेक्षा मोठी मूर्ती देखील इथे राहील व्यवस्थित. त्याच्यामध्येच छोटी साईज आहे. हे बघा, वाव, हे छोट्या मुलांसाठी देखील हे मखर हे केलं आहे वाटतंय. बघा किती सुंदर वाटतंय, जसे आपण मगाशी छोटे मखर बघितले ना, त्या टाईपमध्ये त्यांनी हे केलं आहे. आणि ह्याची प्राईज आहे 3450. छान वाटतं आहे एकदम. ज्यांना गडकिल्ल्यांची खूप हे असतात ना, आवड असते त्यांच्यासाठी. हे बघा, ह्याचं नाव दिलं नाही आहे पण मंदिराचंच लूक आहे, देवळाचं गाभाऱ्याचं. आणि ह्याची प्राईज आहे 1490. अजून देखील लहान आपल्या घरच्या गणपतींचे खूप सारे मखर आहेत. हे पण 3D गणेश महल, 3D लुक देणारा आहे. हे बघा, हां बरोबर, तुम्हाला बघून समजेल. हे बघा, इथे पूर्ण 3D लुक येतो आहे. आणि ह्याची प्राईज आहे फक्त 1490. एवढ्या छान छान कन्सेप्ट हे घेऊन आले तरीसुद्धा प्राईज एकदम रिझनेबल आहे. हे आहे नवरंग मखर, फक्त 990 रुपये. काय लिहिलं आहे, लाईटच्या किमती वेगळ्या आहेत, मखरांसोबत लाईट नाही. म्हणजे ह्या लाईट्स त्या लोकांनी फक्त आपल्याला दाखवण्यासाठी दिल्या की असं तुम्ही करून छान वाटेल ते. आणि ते लाईटसुद्धा उपलब्ध आहेत, आपण त्याच्याबद्दल थोडं नंतर बोलूया. हे बघा, हे आहे जयपूर 3 जाळी सेट. जयपूरची कन्सेप्ट घेतली आहे आणि ह्या जाळीदार खिडक्या तीच कन्सेप्ट आहे जयपूरची, जयपूर पॅलेसची वगैरे असते ना तशी.
बघा, आणि याची प्राइस आहे 1680. हे मखर संपले आहेत, झालं संपले देखील. हे पण जयपूर कन्सेप्टच वाटते. ही आहे 3D गणेश मळ, आपण मगाशी बघितलं ना 3D, त्याच्यामध्येच मोठी साईज आहे ही. 4450 आहे बघा, त्याच्यामध्येच मोठी साईज आहे, मस्त वाटतं एकदम. तर हे बघा, हे जरा युनिक दिसतंय काहीतरी, उत्सवी झुला मखर. झुल्याचं त्या लोकांनी कन्सेप्ट वापरलं ह्याच्यामध्ये. आणि मला एक प्रश्न पडलेला की हे बघा, हे झुला टाईप आहे, मग आपले बाप्पा कसे इकडे स्थापन केल्यावर कसं वजन घेतलं जाईल? तर त्याने आम्हाला सांगितलं की तुम्ही इथे चौरंगाची हाईट पॅकिंग बेकिंग टाकून किंवा विटा टाकून तुम्ही ते जर सपोर्ट दिलात तर ते व्यवस्थित राहील. आणि अजून एक ह्याची विशेषता म्हणजे अशी आहे, तर हा मखर आपण 3 गोष्टींसाठी वापरू शकतो. कृष्ण जन्माष्टमीच्या वेळी देखील आपल्याला ह्याचा यूज होऊ शकतो, प्लस आपल्या बाप्पांसाठी सुद्धा यूज होऊ शकतं, प्लस नवरात्रीमध्ये देवी वगैरे जर ठेवायची असेल नवरात्रीमध्ये त्याच्यासाठी सुद्धा हे यूजफुल आहे. म्हणजे एकच मखर आपण 3 वेळा वापरू शकतो. खूप छान कन्सेप्ट आहे. आणि त्याच्यामध्येच हे बघा मोठी साईज, ह्याची छोट्याची प्राईज होती 3900, आणि हा मोठा आहे त्याची प्राईज आहे 5900. खूप सुंदर असं मोराचं काम केलं आहे बघा, मोरांची पिसं दाखवली आहेत आणि खूप छान वाटतंय बघायला. हे बघा, हे जयपूर पॅलेसचीच कन्सेप्ट वाटते. हां तेच आहे, पण हे 4 जाळी सेट आहे, 1960 रुपये. ह्याच्यात पण आपले 5 दिवसाचे गणपती वगैरे असतात, ते खूप छान वाटेल ह्याच्यामध्ये, एकदम व्यवस्थित वाटेल. आणि हे बघा, हे झुला टाईपच कन्सेप्ट आहे, पण हे बसलेलं आहे, झुला दिला नाही आहे त्यांनी, मयूरासन. हां, मोराचं त्यांना कोणी कन्सेप्ट घेतले म्हणून ह्याचं नाव कदाचित मयूरासन ठेवलं असणार त्यांनी. बघा, पूर्ण मोराच्या पिसऱ्यांचीच कन्सेप्ट, मोरपंखांची कन्सेप्ट आहे पूर्ण. आणि ह्याची प्राईज आहे 2990, आणि त्याच्यामध्येच मयूरासनमध्येच ही छोटी साईज आहे 1990. खूप सुंदर वाटतंय. हे बघा, हे पण मोदक दिलेत, छान वाटतंय. ह्याची प्राईज अवेलेबल नाही आहे, पण त्याच रेंजमध्ये असं तुम्हाला आता रेंज कळलीच असेल, मी सांगते त्याच्यावरून. हे बघा, हे आहे 1990 नवरंग मखर. आपण मगाशी पण बघितलेलं की नवरंग मखर, हे जरा वेगळं वाटतंय, खूप छान वाटतंय. ह्याची डिझाईन बघा वेगळी आहे जरा, आता आपण जेवढे बघितले त्याच्यापेक्षा थोडी वेगळी डिझाईन आहे. त्याच्यामध्येच छोटी साईज आहे 1500. सुंदर वाटतं एकदम, छान केलं. पण मेन थिंग म्हणजे आपण फोल्ड करून घेऊन जाऊ शकतो. आपण आता छोट्या गणपतीसाठी जे मखर वापरले आता ते पाहिले, आता आपण सार्वजनिक गणपतीसाठी जे मखर वापरू शकतो त्याबद्दलही जाणून घेऊया. ते सुद्धा इथे अवेलेबल आहेत मोठ्या मोठ्या साईजमध्ये. हे बघा, पहिलं जयपूर पॅलेसची जी कन्सेप्ट होती त्यामध्ये मोठा मखर आपल्याला दिसतोय. खूप सुंदर वाटतोय त्या जाळ्या वाढल्यामुळे. आणि ह्याची प्राईज आहे फक्त 5840. खूप सुंदर वाटतंय, मस्त एकदम. ए बघा, गड किल्ल्यांचं आपण मगाशी छोटे छोटे बघितले, आणि ह्या मोठ्या सार्वजनिक त्यांनी नावच दिले सार्वजनिक गड किल्ला, ती कन्सेप्ट वापरल्या. आणि खूप सुंदर वाटते ते बघायला मोठ्या साईजमध्ये, आणि छोट्या साईजमध्ये पण देखील आहे. हे बघ, मस्त. आणि ह्याच्यावर पण घे जरा. हे बघा, इथे दिलेलं आहे, जर आपण प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये बनवलं तर 4 लाखाचं डेकोरेशन होतं, थर्माकॉलमध्ये बनवलं तर 2 लाखाचं होतं, पण आपल्या ह्या पुठ्ठ्याच्यामध्ये ते आपल्याला फक्त मिळते 49,000. म्हणजे किती बेनिफिट आहेत, इको फ्रेंडली आहे, पुठ्ठ्यापासून बनवलेलं आहे, वेस्ट नाही जाणार, आपण त्याचं विघटन करू शकतो, आणि प्लस आपल्याला ह्या रेटमध्ये मिळतं आहे. सगळीकडूनच बेनिफिट आहे ह्या गोष्टीचा, आणि एवढ्यात सुंदर देखील दिसतं आहे, खूपच सुंदर वाटतं आहे. हे सुद्धा जयपूर पॅलेसचीच कन्सेप्ट आहे, थोडी छोटी साईज आहे ही. आणि हे बघा, 10 जाळीचा सेट आहे हा, आणि ह्याची प्राईज आहे 3990. हे आहे आपलं फ्लोरोसन मखर, मगाशी आपण छोट्या साईजमध्ये बघितलेले, हे थोडे मोठ्या साईजमध्ये आहे. 3800 प्राईज आहे ह्याची. वाव, हे बघा केवढं मोठं आहे, खूपच मोठ्या साईजमध्ये आहे, खूप जाळ्या असणार याला. हे बघा, 52 जाळी सेट, मस्त 14,000 आहे, आणि खूप छान वाटते. सार्वजनिक गणपतीसाठी आपली जशी जागा असेल त्यानुसार त्या लोकांनी साईज आपल्याला दिलेल्या आहेत, त्यानुसार आपण घेऊ शकतो. तेच आहे 52, ह्याच्यामध्ये पण बघा 3 लाखाचं, 1 लाखाचं, आणि हे आपल्याला मिळते फक्त 14,000. आणि हे बघा किती सुंदर आहे, 4800 मध्ये किती बारीक काम केलेलं आहे, सुंदर वाटतं एकदम.
नाव दिलं नाही आहे त्यांनी, पण हे छोटे छोटे गाभारे असतात ना, तसं त्या लोकांनी सगळे गाभारेचे एकत्र करून तो सेट केला आहे. खूपच सुंदर वाटतंय हे बघा. हा सुद्धा आपला सिद्धिविनायकचा गाभारा असतो ना, त्याचा मोठा एकदम मोठा सेट आहे सार्वजनिक मंडळासाठी. किती 38,000 आहे. एकदम मोठे गणपती असतात ना, त्याला आपण हा यूज करू शकतो. खूप मोठी साईज आहे. आणि हे बघा ना, त्या लोकांनी ना असा बेस दिला आहे, तर आपल्याला हाईट कमी जास्त करायची असेल ना, तर आपण ह्याच्यावर काम करू शकतो. त्याची पण सिस्टम असणार. खूप विचारपूर्वक त्या लोकांनी बनवलेला आहे. हे बघा, हे पण तेच आहे सिद्धिविनायक जयपूर चार गाभारे, आणि हे आहे 7,900. म्हणजे ह्या लोकांनी बघा इथे काय केलं आहे, सिद्धिविनायकचा गाभारा आणि आपली जयपूर पॅलेसची जी कन्सेप्ट होती ती मिक्स केली आहे. दोनमध्ये जयपूर पॅलेसची जी कन्सेप्ट आहे ती आहे आणि गाभारे आहेत. खूप सुंदर हे बघा, हे मोठ्या साईजमध्ये आता आपण बघितलं तेच मोठ्या साईजमध्ये. आणि हो, ह्याची एक स्पेशालिटी काय माहिती आहे का, आपण आपल्या स्टेजच्या अकॉर्डिंगली आपण हे कमी जास्त करू शकतो. म्हणजे जर आपला सेट अजून मोठा असेल तर आपण ह्याच्यामध्ये अजून गाभाऱ्याची एक लाईन आणि जयपूर पॅलेसची एक जाळीची लाईन ॲड केली तर ते मोठं होऊन जाईल. किंवा जर आपला स्टेज छोटा असेल ना तर आपण ते रिमूव्ह करू शकतो आणि ते आपली छोटी साईज करू शकतो. म्हणजे हे ॲडजस्टेबल आहे आपल्या रिक्वायरमेंटनुसार. खूप सुंदर. आता आपण मखर तर पाहिलेस, पण यांच्याकडे कटआउट्स देखील अवेलेबल आहेत. ते 10 रुपयापासून स्टार्ट होऊन डिझाईन आणि त्यांची जी आहे त्यानुसार ते वेरी होते प्राईस. खूप सुंदर आहेत कटआउट्स, ते देखील तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि तुमच्या क्रिएटिव्हिटीनुसार तुमच्या ॲझम्पशननुसार तुम्ही ते यूज करू शकता आणि खूप छान डेकोरेशन होईल त्याचमध्ये सुद्धा. खूप सुंदर आहेत हे बघा, गणपतीचे अष्टविनायकचे कटआउट्स आहेत हे बघा. हे पाठी लावू शकतो, ओम गम गणपते नमा. सुंदर आहेत बघा. हे आहे ते 400 रुपीच आहे. हे अष्टविनायकचं कटआउट्स वापरले तर आपलं एक डेकोरेशनच होऊन जाईल मी तर म्हणते. खूप सुंदर आहे. तर नानीने आम्हाला ही छान अशी भेटवस्तू दिली आहे. किती सुंदर मखर आहे बघा. नानींचं प्रेम आहे ते की नानी कोणाला खाली हात जाऊन देत नाही, आणि आम्हाला देखील त्यांनी हे छान दिलं आहे. आणि मी खूप हॅपी झाले इकडे येऊन की आपल्याला एवढं छान बघायला पण मिळालं आणि नानींचं प्रेम सुद्धा अनुभवायला मिळालं. थँक्यू नानी. आपण आत्ता जो लोगो पाहिला तो देखील नानांनी डिझाईन केलेला आहे, आणि आपल्या गव्हर्नमेंटने याचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून हा लोगो डिक्लेअर केला आहे. खूप छान लोगो त्यांनी बनवला आहे, आणि 15 ऑगस्टच्या निमित्ताने त्यांनी हा लोगो तयार केलेला. आणि मी तर म्हणेन की आपण आपल्या निसर्गाला देखील स्वातंत्र्य करूया तर हे इको फ्रेंडली मखर वापरून. त्यांची कन्सेप्टच ती आहे आणि खूप सुंदर असं त्या लोकांनी केलं आहे. आणि हो, तुम्हाला आता सांगते मी की इकडे यायचं टायमिंग वगैरे सांगते. इथे जर तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर 9 to 9 टायमिंग आहे, सकाळी 9 ते रात्रीचे 9. तोपर्यंत तुम्ही
येऊन इथे व्हिजिट करून तुम्हाला घेऊ तुम्हाला जर हवं असेल तर घेऊ शकता. आणि ऑनलाईनची देखील फॅसिलिटी आहे. आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देऊ, त्यावर तुम्ही व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा एक साईट देखील देऊ, त्याच्यावर तुम्ही ऑनलाईन जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता. काही एक्स्ट्रा चार्जेस आहेत ते त्याच्यामध्ये ॲड होतील. आणि आपण जे आता सगळे मखर बघितले ना, त्याच्यामध्ये लाईटिंग यूज केलेली, तर ही लाईटिंग देखील आपण इथे घेऊ शकता, ती एक्स्ट्रा आहे. तुम्हाला जे मी प्राईस सांगितले ते सगळी विदाऊट लाईटिंग प्राईज आहे. तर आपण आता सगळं कवर केलेलंच आहे. आम्ही जेवढी डिटेलमध्ये देता येईल तेवढी आम्ही तुम्हाला माहिती दिलेलीच आहे. तर तुम्हाला हा पूर्ण व्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा, लाईक करा, कमेंट करा. अजून काही क्वेरी असेल, आमच्याकडून काही राहिलं असेल तर आम्ही तुम्हाला सांगूच. आणि आवडला असेल तर शेअर करा, कारण हे अशी ही हा व्लॉग असा होणार आहे की ते शेअर झाला पाहिजे, आपल्या सगळ्यामध्ये ही जागरूकता आली पाहिजे. तर नक्की शेअर करा. आणि तुम्हाला देखील हवं असेल तर या इकडे व्हिजिट करा आणि घ्या. आणि हो, जे नवीन पाहणारे असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे असेच आमचे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. चला, बाय बाय.